सर्व दहावीमधून पास होऊन अतिशय उज्ज्वल यश संपादन करून 11वीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं राजमाता जिजाऊ ज्युनियर कॉलेज सायन्स कॉलेज या ठिकाणी हार्दिक स्वागत। मी सर्वप्रथम माझी ओळख मी आपल्याला करून देतो। मी प्राध्यापक खोत एस। मी आपल्याला केमिस्ट्री हा विषय या ठिकाणी शिकवणार आहे। आपण सर्वांनी अतिशय व्यवस्थितपणे या कोविडच्या वातावरणामध्ये सर्व गोष्टीवर मात करून अभ्यास करून अतिशय चांगल्या पद्धतीचं यश संपादन केलेलं आहे आणि आपल्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही राजमाता जिजाऊ ज्युनियर सायन्स कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। या कोविडच्या वातावरणामध्ये सुद्धा आपले हे शिक्षण हे थांबलं नाही पाहिजे, हे अविरत चालू राहिलं पाहिजे। त्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण ऑफलाईन टीचिंग त्या विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे आपण घेऊ शकत नाही, परंतु आपलं हे शिक्षण हे अविरत चालू राहणं हे आवश्यक आहे। त्यासाठी या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब करतो। आता या सायन्स फॅकल्टीमध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एक अशा पद्धतीचं एक उद्दिष्ट असतं, सर्व विद्यार्थ्यांचे एक स्वप्न असतं, किंवा मला मेडिकल फॅकल्टीमध्ये जायचं असेल किंवा मॅथ ग्रुप घेऊन इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये जायचं असेल, कुणाला आय एस आय पी एसच्या एक्झाम्स द्यायच्या असतील, अशा वेगवेगळे स्वप्न घेऊन आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान घेण्यासाठी आपण हे प्रयत्न करत असतो। आता या सायन्समध्ये पाहत असताना महत्त्वाचे दोन ग्रुप जे आहेत ते दोन ग्रुप आहेत, ते म्हणजे बायो ग्रुप आणि मॅथ ग्रुप। आता बायो ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी क्रॉप सायन्स हे विषय या बायो ग्रुपमध्ये आहे, तर मॅथ ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स हे विषय आहे। तर तिसरा ग्रुप जो आहे ज्याला की आपण जनरल ग्रुप असं म्हटलं, तो जनरल ग्रुप म्हटलं की आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो आणि एक सेकंड लँग्वेज ही त्यामध्ये समाविष्ट। त्यामध्ये मग तुम्ही हिंदी लँग्वेज सिलेक्ट करू शकता किंवा मराठी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता। अशा पद्धतीने आपण तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषय तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यानुसार तुमचा हा प्रवेश झालेला आहे। आता या ठिकाणी आपण बायो आणि मॅथ ग्रुप हा पाहत असताना मोस्टली जनरली आपली मेंटली गोष्ट झालेली असते तो बायो ग्रुपमध्ये आणि मॅथ ग्रुपमध्ये हा फरक काय? तर बायो ग्रुपमध्ये मोस्टली आपल्याला मेडिकल फॅकल्टी जी आहे त्या मेडिकल फॅकल्टीमध्ये जाण्यासाठी त्या बायो ग्रुपचा हा फायदा होतो, तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाण्यासाठी आपल्याला या मॅथ ग्रुपचा। परंतु या फक्त दहावी जसं तुम्ही आता दहावी बोर्डाचे एक्झाम्स दिलेले त्याच्या पद्धतीनं तुमचं बारावी बोर्डाच्या एक्झाम्स आहेत आणि बारावी बोर्डाच्या एक्झाम्सच्या नंतर तुमच्या नीट आणि जेई सारख्या एंट्रन्स एक्झाम्सला तुम्हाला संबंध येतो। त्यासाठी मग आवश्यक जे आहे ते म्हणजे तुमचं बोर्डाचं अभ्यासक्रम जो आहे त्याच्या पद्धतीनं तुम्हाला नीट आणि जेईसाठी आवश्यक असणारा एन सी आर टीचा अभ्यासक्रम सुद्धा अतिशय महत्त्वाचा। परंतु नीट आणि जेई द्यायचं आहे म्हणून बोर्डाकडं आपण दुर्लक्ष करणं हे सुद्धा योग्य नाही। म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना कटाक्षाने पहिल्या पिरियडमध्ये सांगणं आहे की आपण जोपर्यंत बोर्डाचा अभ्यास व्यवस्थितशीरपणे करणार नाही तोपर्यंत आपण नीट किंवा जेई सारख्या एंट्रन्स एक्झाम्सला चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो। म्हणून आपण हा बोर्डाचा अभ्यास करत करतच नीट आणि जेई सारख्या एंट्रन्स एक्झामच्या सुद्धा तयारी पहिल्या दिवसापासून करू। आता या ठिकाणी मी जास्त इतर आपल्याला मार्गदर्शन न करता आपण मूळ मुद्द्याकडे म्हणजे आपल्या या विषयाकडे आपण
तो म्हणजे आपला विषय मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला केमिस्ट्री हा विषय या केमिस्ट्री विषयाच्या बाबतीमध्ये व्हाट्स मीन बाय दॅट केमिस्ट्री म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहिती असेल दॅट केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडीज ऑफ फिजिक्स बायोलॉजिकल सायन्स अप्लाइड सायन्स अँड द अर्थ अँड द स्पेस सायन्स म्हणजे या केमिस्ट्रीचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी केमिस्ट्रीचा अतिशय उपयुक्त झाला मग ह्या केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत विच आर द ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री व्हॉट आर द ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री देयर इज मोस्टली आपण सो मेनी ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्री आर बट द बेसिकली फोर टू फाईव्ह ब्रँचेस आर इम्पॉर्टंट फॉर युअर कन्सर्न दॅट इज First one is the organic chemistry. Second one, inorganic chemistry, physical chemistry, analytical chemistry, biochemistry. These are the five branches. Then another, the branches are the industrial chemistry, polymer chemistry, so many other branches of the chemistry are. But chemistry is traditionally classified further into the five branches, that is the organic, inorganic, physical, bio, and analytical. मग या केमिस्ट्री मध्ये या ब्रांचेस मध्ये कुठल्या केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास द इन कन्सर्न विथ द ऑर्गेनिक केमिस्ट्री ऑर्गेनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिएक्शन्स ऑफ द कंपाउंड्स ऑफ द कार्बन मीन्स ज्या केमिस्ट्री मध्ये कार्बन कंपाऊंड्सचा अभ्यास केला जातो स्टडी ऑफ द रिएक्शन केमिकल रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीज दॅट केमिस्ट्री इज कन्सर्न्ड विथ द ऑर्गॅनिक द फिजिकल केमिस्ट्री इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल सब्स्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक द फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रिन्सिपल्स अंडरलाइन द The it deals with the study of the properties of matter, atoms, molecules. म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी जे आहे यांचा अभ्यास करणं म्हणजे त्या फिजिकल म्हणजे अशा या वेगवेगळ्या ब्रँचेस जे आहेत त्या केमिस्ट्रीच्या आपल्याला या ठिकाणी आता 11वीमध्ये आपल्याला जवळपास नियर अबाउट 16 चॅप्टर्स आर इन्क्लुडेड इन टू दिस केमिस्ट्री The chapter number one, that is the some basic concept of the chemistry. Second one is the introduction to the analytical chemistry. Third one is the some analytical techniques. Fourth one is the structure of atom, chemical bonding, redox reactions, modern periodic table, elements of the group first and second, elements of the group 13, 14, 15, states of matter, absorption and collides, chemical equilibrium, nuclear chemistry and radioactivity. And basic principles of the organic chemistry, hydrocarbons, chemistry in everyday life. These are the such 16 chapters which are included in this chemistry. And now we are learning the first chapter that is the some basic concept of the chemistry. Just I have told that there are so many branches of the chemistry which studies in the various sectors, in the carbon, the reactions of the carbon compounds. Which is included into the organic chemistry. Study of the elements in organic chemistry. Study of the principles and the techniques. Properties, physical properties. That is into the physical chemistry. म्हणजे अशा या वेगवेगळ्या केमिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी Then we are talking about the matter. That is matter means what? You have already learned that the matter occupies the space, has the mass. Matter can be further classified into the pure substance and the mixtures on the basis of the chemical compositions. म्हणजे matter म्हणजे काय आहे? जिथे त्याचा आपण
पूर्वी तुम्ही आतापर्यंत दहावी पर्यंत अभ्यासक्रमामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. द मॅटर इज नथिंग बट इट ऑक्युपाइज द स्पेस एंड हैज द सम मास एंड दैट मैटर इज क्लासिफाइड इनटू द टू. यस, दैट इज द प्योर सब्सटेंस एंड द फिक्शन. देन प्योर सब्सटेंसेस अगेन क्लासिफाइड इनटू द एलिमेंट्स एंड द कंपाउंड. While the mixtures are classified into the homogeneous mixture and the heterogeneous, then later on the elements are classified into the metals, non-metals, and the metalloids. Mani ya matter taba matter the two bhaga madhe classified. Kutla pure substances ani mixtures. Tyanantar pure substances are classified into the elements and the compounds. Then the elements are classified into the metals, non-metals, and the metalloids. म्हणजे अशा पद्धतीने हे जे मॅटर जे आहे हे मॅटरचं क्लासिफिकेशन होत असलेलं आपल्याला आढळून येत असत. देन व्हॉट्स मीन बाय द प्युअर सब्स्टन्स अँड द मिक्सचर्स. आता मिक्सचर म्हटलं की साधी गोष्ट आहे, आपल्याला लक्षात येते किंवा आपण बांधकाम क्षेत्रात वाळू, सिमेंट, खडी, रेती याचं मिश्रण केलं. वी आर नॉट टेकिंग इन अ फिक्स्ड प्रपोर्शन, दॅट इज द मिक्सचर. मीन्स वी कॅन इझिली सेपरेट देम, वी कॅन इझिली सेपरेट देम बाय द फिजिकल मेथड्स, बाय द फिजिकल मेथड्स. दीज आर कॉल्ड एज द मिक्सचर्स. And the substances, the pure substances, that is, the pure substances have the definite chemical composition. They always have the same some properties, regardless of their origin, and mixtures have no definite chemical composition and has no definite properties. Means, the pure substances are having this fixed definite proportion, definite properties, but the mixtures are not having any fixed composition, fixed properties. They have the difference. And for example, just I said that the pure substances have the pure metals, the distilled water. They are having the fixed properties, fixed composition. But in case of, just I told the example of that, the concrete, that is a mixture of sand, cement, and other solid substances which are mixed into it. They are not having the fixed proportion, they are fixed properties. That is the classification of this pure substance and the mixtures. Then later on, these pure substances are classified just into the two classes, that is the elements and the compounds. The pure substances are further divided into the elements and the compounds. And the elements are the pure substances which cannot be broken down into the simpler substance by ordinary chemical changes. म्हणजे हे जे एलिमेंट्स जे आहे या एलिमेंट्सच आपल्याला वेगळे करणं हे शक्य होत नाही बाय द केमिकल. अँड दीज एलिमेंट कॅनॉट द एलिमेंट्स कॅनॉट बी ब्रोकन डाउन इन टू इन अदर फ्रॅगमेंट्स बाय द केमिकल चेंजेस. अँड दीज एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाइड इन टू द मेटल्स, नॉन मेटल्स अँड द मेटलॉइड्स. ज्याला की आपण तुम्ही दहावीपर्यंत धातू आणि अधातू असतो, धातू आणि अधातू मराठीमध्ये तुम्ही आतापर्यंत शिकले असेल. धातूचे गुणधर्म काय आहे, अधातूचे गुणधर्म काय आहे, मीन्स दीज आर द मेटल्स एंड द नॉन मेटल्स. द मेटल हॅज दे आर हॅविंग द लुस्ट, म्हणजे चकाकी, ज्याला की आपण गोल्ड, सिल्वर, दीज आर द मेटल्स. आयर इट इज द मेटल. म्हणजे आपण कंपॅरेटिव्हली
अपन जो पाहिलं मेटल आणि नॉन मेटल मधला फरक काय आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे ते आपल्याला असं लक्षात येतं की मेटल्स आर हैविंग द लस्टर दे कैन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी एंड द हीट दे कैन बी ड्रॉन इनटू द वायर दैट इज द डक्टाइल एंड दे कैन बी हार्म इनटू द थिन शीट्स दे आर म्हणजे धातूंना आपण ठोकून 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 असं पातळ पत्र्यामध्ये त्याचं आपण रूपांतर करता येऊ शकतो. दे आर द मॅलेबल म्हणजे काय आहे त्यांना ठोकून असं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर आणि दे आर द डक्टाइल त्यांचं आपण बारीक तंतूसारखी तार आपण काढू शकतो त्यातील डक्टाइल and the metals are having another property they are the good conductors of the heat and the electricity हे धातू जे आहे हे इलेक्ट्रिसिटी आणि हीट चे वाहक आहे सुवाहक आणि मग त्याचे एक्झाम्पल मी आता सांगितल्याप्रमाणे काय आहे गोल्ड असेल सिल्वर असेल आयर्न असेल मर्क्युरी असेल डीज कॉपर असेल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मॅटर्स म्हणजे जसं की मेटल्सला चकाकी नॉन मेटल्स आर नॉट हॅव्हिंग द लस्टर नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी दे आर नॉट हॅव्हिंग द प्रॉपर्टी ऑफ द डक्टिलिटी अँड द मॅलेबिलिटी म्हणजे त्यांच्यापासून त्या धातूपासून त्या नॉन मेटल्स पासून आपल्याला तंतूसर्गी तार करता येत नाही किंवा आपल्याला ठोकून ठोकून पातळ पत्र्यामध्ये सुद्धा त्याचं कन्वर्जन करता येत नाही. दॅट इज द प्रॉपर्टी अँड दिस नॉन मेटल्स एक्झाम्पल्स ऑफ दिस मग आता कुठले एक्झाम्पल्स आहेत नॉन मेटल्सचे सो मेनी एक्झाम्पल्स हायड्रो नायट्रोजन असेल आयोडीन असेल कार्बन असेल तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे मेटल्स तो कोणता असेल या दोन्हीचे गुणधर्म असेल ज्या मेटल ज्या एलिमेंट मध्ये धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म आहे द एलिमेंट विच हॅविंग द प्रॉपर्टीज ऑफ द बोथ मेटल्स अँड द नॉन मेटल्स दीज आर कॉल्ड एज द मेटलॉइड्स and some elements having the properties intermediate between the metals and the non-metals are called as the metalloids that is or the semi-metals examples of these metalloids are the arsenic silicon germanium these are the elements which are considered as the metalloids म्हणजे त्यांचं मेटलॉइड मेटलॉइड म्हणजे काय ज्याचे की ज्यामध्ये की ज्या मूलद्रव्यामध्ये ज्या एलिमेंटमध्ये धातू आणि अधातू मेटल आणि नॉन मेटल यांचे दोघांचेही गुणधर्म आढळून येतात द एलिमेंट विच आर हॅव्हिंग द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स अँड द नॉन मेटल्स सच एलिमेंट्स आर कॉल्ड एज द मेटलॉइड्स देन द अबाउट द कंपाउंड जस्ट वी हॅव कंप्लीटेड दिस द फ्यू ऑफ सब्स्टन्स एलिमेंट्स एलिमेंटल प्रॉपर्टीज मेटल्स नॉन मेटल्स अँड द मेटलॉइड्स नाउ द कंपाउंड्स कंपाउंड म्हणजे काय when two or more substances are mixed together chemically with a definite proportion that newly formed substances are compounds are the pure substances which cannot be broken down into the simpler substance by ordinary chemical changes compounds म्हणजे काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा पदार्थ जे आहेत हे मिश्रण केल्यानंतर केमिकल प्रपोर्शनमध्ये मिश्रण केल्यानंतर त्याला फिजिकली किंवा ते सहज त्या वेगळं करता येत नाही त्याला कंपाऊंड अँड इन कंपाऊंड टू ऑल थ्री एलिमेंट्स आर कंबाइंड इन अ फिक्स्ड प्रपोर्शन्स मिक्सर कंटेन्स टू ऑल नो सब्स्टन्सेस in no fixed proportions and many of the
may be separated by the physical means. Mixture and compounds मध्ये mixture हे कसं आहे भौतिक प्रक्रियेने त्यांना सहज वेगळं करता येतं but the compounds cannot be separated by the physical means and they are mixed in a fixed proportion when two or more elements when they combine together chemically they cannot be separated by the physical means such is called as the compounds then we have we know that the states of the matter पदार्थांची अवस्था आपल्याला माहिती आहे सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट आणि द गॅस स्टेट सॉलिड लिक्विड आणि गॅसच्या बाबतीत पाहत असताना आपल्याला लक्षात येईल सॉलिड म्हणजे काय लिक्विड म्हणजे काय आणि गॅस सॉलिड दिस डस्ट इज अ सॉलिड आयर्न ऑर इज अ सॉलिड म्हणजे त्याला विशिष्ट आकार आहे आकार The physical particles are bound together very strongly. त्यांच्यामध्ये असणारे जे काही physical particles जे आहेत त्या सॉलिडमध्ये ते एका अतिशय घट्ट अशा फोर्सने बांधले They cannot move from one place to another. They are having the fixed shape and the wall. The liquid have not have the fixed shape. But it has having the fixed volume. And the constant particles into the liquids are attacked. त्यांच्यामध्ये हे बांधले गेलेले आहेत बट दे आर नॉट स्ट्रॉंग ऑइल असेल वॉटर असेल दूध असेल दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा जो काही बॉन्ड जो आहे तो घट्ट नाही ऍज कम्पेअर टू द सॉलिड्स अँड द गॅसेस द एअर द एव्हरीवेअर सो मेनी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट इन टू दिस एअर दे आर नॉट हॅविंग द डेफिनेट शेप अँड द डेफिनेट वॉल द एअर ऑक्युपाइज एव्हरी स्पेस म्हणजे गॅसेस जे आहेत गॅसेसला विशेष आकार किंवा आकारमान म्हणजे अशा पद्धतीनं हे पदार्थांच्या अवस्था जे आहे हे स्टेट्स ऑफ मॅटर दॅट इज द सॉलिड लिक्विड अँड द गॅसेस द डिफरंट काइंड्स ऑफ द मॅटर हॅविंग द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विच कॅन बी क्लासिफाइड इन टू द टू कॅटेगरीज दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टीज अँड द केमिकल म्हणजे ही जी काही पदार्थांच्या अवस्था ज्या आहे सॉलिड लिक्विड आणि गॅसेस जे आहे दॅट मॅटर हॅविंग द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज अँड सच प्रॉपर्टीज आर टू टाइप्स दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टी अँड द केमिकल आणि या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर और ऑब्झर्व विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन of the substance that is the color odor boiling point melting point these are the physical properties and the chemical properties matlab kya asti ho tencha chemical reactions means they undergo the chemical changes tala apan chemical properties asu matlab and mag kya jo physical properties ahe किंवा मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं मेजरमेंट कशा हाऊ दे कॅन बी मेजर द मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टी अँड मेनी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर वेन वी मेजर समथिंग यू आर कम्पेअरिंग विथ सम स्टँडर्ड्स द स्टँडर्ड्स स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ द रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग Many of the properties of matter such as the mass, length, area, pressure, density, then etc. are the quantitative in nature. And any quantitative measurement is expressed by the number
followed by the units in which it is measured. For example, length of classroom can be measured into the meters. म्हणजे हे जे काही प्रॉपर्टीज ज्या आहेत या प्रॉपर्टीज आता मास असेल, लेंथ असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, या प्रॉपर्टीज कॅन बी मेजर बाय फिक्स्ड युनिट. जसं की आता आपण या हॉलची लांबी किती आहे, वी आर मेजरिंग द लेंथ ऑफ दिस हॉल, दॅट इज द 15 मीटर. मीटर इज द युनिट, म्हणजे त्याचं मापन आपण एका युनिटमध्ये केलं जातं, एका एककामध्ये केलं. And that standards, हे जे आहे हे फिजिकल क्वांटिटी जे आहेत यांचं मापन एका विशिष्ट स्टँडर्ड सोबत तुलनात्मक दृष्टिकोनातून केलं जातं. And these standards are called the units. त्याला काय म्हटलं जातं, युनिट्स असं म्हणतात. These are units. Means, what's mean by the unit then? The unit is the arbitrary, desired and universally accepted standards are called as the. म्हणजे हे लेंथ असेल, मास असेल, व्हॉल्यूम असेल यांचं मापन एखाद्या स्टँडर्डमध्ये जे केलं जातं त्या स्टँडर्डला आपण काय म्हणतो, युनिट असतो. मीन्स द युनिट द आर्बिट्ररी ऍक्सेप्टेड arbitrarily decided and universally accepted standards are called the units. And therefore, the several systems in which the units are expressed, that is the CGS system, CGS unit, centimeter, gram and second, centimeter for the length, gram for the mass and second for the, as well as MKS system, meter, kilogram and second, as well as FPS, foot, pound and the second. म्हणजे अशा वेगवेगळ्या युनिट्सचं मापन, युनिट्सच्या आधारे त्याचं क्वांटिटीचं, त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट जे आहे ते केलं जातं. देन द असाइनमेंट्स. इन 1960, the General Conference of Weights and Measure, the proposed the revised metric system that is called as the International System of Units, that is the SI units. And some of the SI units are given here, that is the length, mass, time, electric current, thermodynamic, temperature, and the amount of substance and intensity. These are the fundamental units. म्हणजे ह्या काही बेसिक फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत, ह्या बेसिक फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहेत, लेंथ असेल, मास असेल, टेम्परेचर असेल, टेम्परेचर असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, तुमचा टाइम असेल, इंटेन्सिटी असेल, ह्या जी काही बेसिक फिजिकल क्वांटिटी जी आहेत यांचे फंडामेंटल युनिट्स दिलेले आहेत. जे की आपण लेंथसाठी आपण मीटर हे युनिट आहे, तर माससाठी किलोग्रॅम हे युनिट आहे, तर टाईमसाठी सेकंड हे युनिट आहे, आणि इलेक्ट्रिक करंटसाठी एम्पियर, तर टेम्परेचरसाठी केल्विन हे स्टँडर्ड युनिट आहे, असा युनिट आहे. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट इज मेजर्ड इन टू द मोल्स, व्हाईल द इंटेन्सिटी इज मेजर्ड इन टू द. These are the fundamental units. म्हणजे या युनिट्सचे सुद्धा दोन प्रकार, फंडामेंटल आणि डिराइव्ह. फंडामेंटल फंडामेंटल कोणते, जे बेसिक युनिट आहे, आणि डिराइव्ह कोणते, या फंडामेंटल युनिट्स पासून तयार केलेले जे युनिट्स आहे. Such units are called as the derived units. अशा पद्धतीनं हे जी काही
युनिट्स जे आहे ते फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट्स जे आहे ते तयार केले. देन द अनदर दैट इज द फिजिकल प्रॉपर्टीज दैट इज मास लेंथ वॉल्यूम सच फिजिकल प्रॉपर्टीज बेसिक फिजिकल प्रॉपर्टीज दैट फिजिकल प्रॉपर्टीज विल डिस्कस इन द नेक्स्ट. Okay.